श्री लक्ष्मीनारायण जनसेवा ट्रस्ट मांदाड रायगड यांच्या वतीनं शनिवारी दिनांक 13 जुलै रोजी मांदाड गावात वृक्षारोपण अभियान आयोजित करण्यात आलं होतं. मांदाड ग्रामपंचायत येथून रॅलीने या वृक्षारोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. मांदाड गावामध्ये ही रॅली संपूर्णपणे काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी श्री लक्ष्मीनारायण जनसेवा ट्रस्ट मांदाडचे अध्यक्ष पांडुरंग हरी पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर नीता सुनेकर, सेक्रेटरी डॉक्टर एकनाथ सुनेकर, कोषाध्यक्ष जितेंद्र सुनेकर, तसेच जिल्हा परिषद शाळा मांदाडचे मुख्याध्यापक श्री पवार सर आणि माध्यमिक हायस्कूलचे प्रिन्सिपल श्री भालके सर व प्राथमिक व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे इतर शिक्षक उपस्थित होते. तसेच गावातील श्री दिनेश पिठे, श्री कृष्णा सुनेकर आणि इतर मान्यवर, संपूर्ण श्री लक्ष्मीनारायण जनसेवा ट्रस्ट मांडाडचे स्वयंसेवक उपस्थित होते. विनंती करण्यात आली होती की आपण या संपूर्ण मांदाड परिसरामध्ये झाडे लावूया, कारण आपण जसं पाहिलं तर आज निसर्गाचं आपल्यावरती जसं पूर्वीपासून प्रेम आहे आता सुद्धा प्रेम आहे, परंतु काहीच प्रेम कमी होताना आपल्याला दिसतंय. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा ठिकाणी जंगलतोडी केली जाते आणि संपूर्ण झाडं नष्ट केली जातात आणि पर्यावरणाचा जो समतोल आहे तो कुठेतरी बिघडला जातो आणि हा समतोल राखण्यासाठी आपल्याला कुठेतरी आपलं सहकार्य आपलं कार्य करायला हवे आणि यासाठीच आज आम्ही श्री लक्ष्मीनारायण जनसेवा ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा आणि आदर्श हायस्कूल मांदाड या दोन्ही शाळांना आम्ही विनंती केली की आपण आमच्या समवेत आपल्या मुलांना घेऊन झाडं लावण्याच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा.